भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ग्राम विकास विभागावर काही आरोप केले। वास्तविक चंद्रकांत पाटील यांनी माहितीच्या आधारे जर आपलं वक्तव्य केलं असतं तर मी समजू शकलो असतो। अज्ञानाच्या आधारे, अपुऱ्या माहितीच्या आधारे त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे अशी माझी मागणी आहे। जर त्यांनी माफी मागितली नाही तर मी त्यांचा बदनामीचा दावा दाखल करणार आहे। एक 14व्या वित्त आयोगाच्या व्याजाचे पैसे हे सरकारला घेता येत नाहीत राज्य सरकारला, असं त्यांनी वक्तव्य केलं। 14व्या वित्त आयोगाच्या व्याजाचं किंवा कुठल्याही वित्त आयोगाच्या व्याजाचे पैसे याबद्दल केंद्र सरकारचं कोणत्याही सूचना नाहीत। ते ग्रामपंचायतींना खर्च करता येत नाही, राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणेच खर्च केले पाहिजेत। कोरोना या विषाणू बरोबर संघर्ष करत असताना, ग्रामीण भागामध्ये फार मोठा फैलाव होत असताना आयुष मंत्रालयाने एक परिपत्रक काढलं की आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधाचा जर आपण ग्रामीण भागामध्ये वापर करू शकलो तर प्रतिकार शक्ती लोकांच्या मध्ये वाढेल आणि त्याचा फार मोठा उपयोग हे करोना रोखण्यामध्ये होईल। म्हणून आम्ही राज्य शासनाने ठरवलं की राज्य पातळीवर आपण निविदा काढून हे औषध खरेदी करायचं आणि ग्रामपंचायतींना वाटायचं। आम्ही निविदा मागवली, निविदा 23 रुपयानं ज्या पद्धतीनं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं त्याप्रमाणे ती आली, आर्सेनिक अल्बम 30 या औषधांची। परंतु आम्ही राज्य सरकारने निर्णय घेतला की 23 रुपये हा दर काही योग्य नाही। वास्तविक एवढा मोठा आम्ही 5 कोटी लोकांना देणार होतो तर हे योग्य दर नसल्यामुळे आम्ही ते रद्द केलं आणि आपण जिल्हा परिषदेला अधिकार दिले। हे देऊन आमची जवळजवळ 3 आठवडे होऊन गेले। एका क्षणात निर्णय आम्ही घेतला की ही औषध खरेदी ही मागणी आहे, आपल्याला जिल्हा परिषदेला अधिकार दिले पाहिजे। आम्ही जिल्हा परिषदेला दिले आणि ते औषध खरेदी केल्यानंतर राहिलेले ग्रामपंचायतींना ते पैसे खर्च करण्यासाठी देण्याचा निर्णय ग्राम विकास विभागाने घेतला। आता 23 रुपयाला 2 रुपयाच्या गोळ्या घेतल्या हे जे वक्तव्य केलेलं आहे ते चंद्रकांत पाटलांनी तात्काळ आज संध्याकाळपर्यंत माफी मागितली पाहिजे। परंतु पुणे महानगरपालिकेनं ह्या गोळ्या खरेदी केल्या। आता मी चंद्रकांत पाटलांना दुसरी एक सूचना करेन, 2 रुपयानं जर त्यांना ह्या गोळ्या मिळत असतील तर जिल्हा परिषद सगळ्या शिवना मी त्याला संपर्क साधायला सांगतो। त्यांनी तात्काळ सगळ्या जिल्ह्या 35 जिल्हा परिषदच्या शिवना या तात्काळ द्याव्यात, आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानू। दुसरा विषय, तेही पत्र मी त्यांना रद्द केल्याचं आणि जिल्हा परिषद शिवना अधिकार दिल्याचं तात्काळ त्याला ईमेल आता करतोय। दुसरा विषय त्यांनी मांडला की वित्त आयोगाचे पैसे जे आता परवा 80% ग्रामपंचायतींना आणि 10-10% जिल्हा परिषद आणि पंचायतीला देण्याचा निर्णय हा मुश्रीबांचा नाही, हा वित्त आयोगाचा निर्णय आहे। खरोखर चंद्रकांत पाटलांच्या अज्ञानाची मला कीव येते। आम्हाला 20 फेब्रुवारीला विचारण्यात आलं कशा पद्धतीनं तुम्ही या 15व्या वित्त आयोगाचं निधीचं वाटप करणार याचा आम्हाला रेशो कळवा। आम्ही 6 मार्चला हे कळवलं की 80% आम्ही ग्रामपंचायत देणार आणि 10% पंचायत समितीला, 10% जिल्हा परिषदेला देणार। कारण मी पंचायत समितीचा सभापती होतो, मी जिल्हा परिषद सदस्य होतो। 14 वित्तामध्ये 1 पैसाही या दोन्ही संस्थांना मिळाला नाही, त्याचा फार मोठा परिणाम त्यांच्या विकासावर झाला। आणि मी 80% 10-10% मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विचारूपूस करून मी पाठवलं। त्याप्रमाणे प्रवाह 15 वित्त आयोग आला, सगळ्या जिल्हा परिषदांनी पंचायतींनी माझे आभार मानले, माझा सत्कार केला। मला वाटते तो सत्कार योग्यच होता। पटलांनी आणखीन एक हास्यास्पद विधान केलं की नरेंद्र मोदी साहेबांनी डायरेक्ट ग्रामपंचायतीला वित्त आयोग पैसा पाठवण्याचं धोरण केलं। किती हास्यास्पद विधान चंद्रकांत करता तुम्ही। हे वर्ष 10 ते 15 हा 13 वित्त आयोग पहिला, सन 2010 साली देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, आघाडीचं सरकार होतं, त्या काळात हा निर्णय घेण्यात आला। राजू कैलासजी
या देशाने प्रमाण राजीव गांधींची ही योजना होती की डायरेक्ट पैसे ग्रामपंचायतना गेला पाहिजे, जर गेले नाहीत तर 1 रुपयामधील 18 पैसे पोचतात अशी त्यांची धारणा होती। त्यामुळे वित्त आयोगाचा पैसा डायरेक्ट ग्रामपंचायतना द्यायची व्यवस्था त्या वेळापासून झाली। 10 ते 15 पहिले 13वा वित्त आयोग, 14 ते 20 14वा वित्त आयोग आणि आता 20 ते 25 हा 15वा वित्त आयोग आहे। कृपया याची ज्ञानामध्ये त्यांनी भर घालून घ्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे। ती हे पत्र केंद्र सरकारनं आम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये पाठवलेलं पत्र, कशा प्रकारे रेशो असावा, आम्ही पाठवलेलं पत्र 80-10-10 असावं, ही दोन्ही पत्र त्यांना मी आता ईमेल करतोय। तिसरं बदल्यांच्या बद्दल त्यांनी जाहीर केलं की कोरोना असताना बदल्या रद्द केल्या होत्या, आता का बदल्या केल्या, बदल्याबाबत वास्तविक आता आम्ही सत्तेवरून 5-7 महिने झाले, एक शिपाई सुद्धा आम्ही बदली केला नाही। भारतीय जनता पक्षाने यांच्या काळात आणलेले सगळे लोक घेऊन आम्ही काम करतोय। आम्ही कधीही बदल्यांचा अट्टहास केला नाही, परंतु यांच्या भारतीय जनता पक्षाच्या या काळामध्ये बांधकाम विभागामध्ये, जलसंपदा विभागामध्ये आणि इतर विभागामध्ये झालेल्या बदल्यांचे दर बघितल्यानंतर आज ही खमंग मनानं अधिकारी त्या बदल्यांच्याबद्दल चर्चा करतायत। या उलट चंद्रकांत मंडलांना मी सांगू इच्छितो, कोल्हापूर जिल्ह्यात आपण 4 कोट्यावधी रुपये खर्च करून हॅड्री ॲन्युमिटीचे रस्ते घेतले, चारही पूर्ण झालेले नाहीत। ते कंत्राटदारांना मी अनेक बैठका घेतल्या, त्यामध्ये माझ्या मतदारसंघातला लिंगनूर ते दाजीपूर रस्ता आहे, ते कॉन्ट्रॅक्टर म्हणतायत आम्हाला मंत्रालयात वर्खर्च एवढा केलेला आहे की आमचं कंबरडच मोडलेलं आहे। म्हणून मी बांधकाम खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांना विनंती करणार आहे, राज्यभरात असे झाले रस्त्याची चौकशी झाली पाहिजे। गेल्या वेळा बदल्यांची झालेली आहे आणि जे खमंगपणानं चर्चा अधिकारी करतायत त्याची चर्चा झाली पाहिजे। मला वाटतंय संपूर्णपणानं चुकीचं निवेदन करून चंद्रकांत पाटील यांनी स्वतःचं हसं करून घेतलेलं आहे। माझं आव्हान आहे यातलं कुठलंही त्यांनी खोटं करून दाखवावं। मी आजच्या आज हे त्यांना ईमेल करतोय, संध्याकाळपर्यंत त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्याची त्यांना मी विनंती केलेली आहे, नाहीतर मी बदनामीचा दावा दाखल करणार आहे।